स्वागत आहे आवड निवड किचन मध्ये। आज मी करणार आहे पत्ताकोबीची भाजी, मुगाची उसळ आणि बरच काही। सर्वप्रथम मी पत्ताकोबी करणार आहे। फोडणीसाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची आहे। मोहरीचा छान कडकड आवाज आल्यानंतर कढीपत्ता घालणार आहे। कढीपत्ता छान ताजा तोडून आणलेला आहे मी झाडाचा। मिरच्या कापून ठेवलेल्या आहेत, त्यामध्ये मिरच्या टाकणार आहे मी। मिरच्या अशा प्रकारे वेगळ्या आकाराच्या कट केलेल्या आहेत, छान वाटतात भाजीमध्ये वेगळ्या प्रकारे कापलेल्या मिरच्या। मिरच्या, टोमॅटो, कोथिंबीर कापून ठेवलेली आहे मी। मिरच्या छान परतून झाल्यानंतर एक चमचा हळद घालायची आहे। हळद मिरच्या चांगल्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी घालायचा आहे। कोबी अगोदरच मी बारीक चिरून धुवून ठेवलेला आहे। कालच आपण हार्वेस्टिंग केलेला कोबी होता, त्याच कोबीची मी आज भाजी करते आहे। अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे। अशा पद्धतीने कमी साहित्यामध्ये केलेली कोबीची भाजी सुद्धा खूप छान होते। त्यामध्ये काही जास्त मसाला नाही, फक्त हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो टाकायचं आहे आणि मोहरीची उकडी पत्त्याची फोडणी। खूप छान होते अशी भाजी, तुम्ही एकदा करून पहा। आणि आता त्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून परतून घ्यायचं आहे। मसाल्याची भाजी तर आपण नेहमीच करतो, अशा पद्धतीने भाजी अधूनमधून खाल्ली पाहिजे बिना मसाल्याची। आणि जास्त मसाले नाही, जास्त म्हणजे काहीच मसाले नाहीत ह्या भाजीमध्ये, तरीसुद्धा खूप छान होते अशी भाजी। माझ्या छोट्या मुलाला जास्त आवडते आणि मोठ्या मुलाच्या आवडीची सुद्धा आज भाजी करणार आहे मी। दोघांच्या आवडीच्या दोन भाज्या करणार आहे। ही भाजी शिजण्यासाठी पाणी टाकण्याची आवश्यकता नाही, अशीच परतून घ्यायची आणि गॅस थोडासा मंद आचेवर करून झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटासाठी शिजून घ्यायची। अधूनमधून हलवत राहायची जेणेकरून भाजी जळणार नाही। आणि आता आपण भाजी झाकून ठेवूया। भाजी शिजते आहे तोपर्यंत मी पोळ्या करणार आहे। भाजी करण्याअगोदरच मी पोळ्यांसाठी पीठ मळून ठेवलेलं होतं। अगोदरच पीठ मळून ठेवल्यामुळे पोळ्या अशा छान फुगतात आणि मऊ लुसलुशीत होतात। दोन्ही भाज्यांसाठी मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून ठेवली, दोन्ही भाज्यांची तयारी केली। तोपर्यंत छान पीठ भिजून झालेलं होतं, जवळजवळ 20 ते 25 मिनटं पीठ आपलं छान भिजलेलं होतं, त्यामुळे बघा पोळे किती छान येत आहेत। आणि आता भाजी शिजली आहे की नाही ते पाहूया। पोळ्या करता करता पत्ताकोबीची भाजी पण तयार झालेली आहे आणि इकडे पोळ्या पण झालेल्या आहेत। भाजी पहा किती छान झालेली आहे। ही भाजी आता झाकून ठेवते आणि मुगाची उसळ करूया। मुगाची उसळ करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता कढीपत्त्याची फोडणी, त्यामध्ये कांदा घालून छान कांदा ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये मोड आलेले मूग परतून घ्यायचे आहेत। जास्त मोड आलेले नाहीत, रात्रीच भिजत घातले होते तरीसुद्धा छोटे छोटे मोड आलेले आहेत। आणि आता त्यामध्ये टोमॅटो व कोथिंबीर मसाले व मीठ घालून परतून घ्यायचं आहे। मसाले म्हणजे जास्त मसाले घालणार नाही, फक्त 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला व 1 छोटा चमचा हळद। चवीनुसार मीठ घालून परतून घ्यायचं आहे आणि शिजण्यासाठी 1 ग्लास पाणी घालून 10 मिनिटे झाकून ठेवून आपल्याला ही उसळ शिजवून घ्यायची आहे। पाण्याचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, घट्ट करायची की पातळ करायची त्यानुसार। सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे, माझे सर्व कामही आवरून झालेले आहे आणि आता आपण जेवण करूया। जेवणासाठी पहा मी ताटामध्ये काय काय घेतलेलं आहे। ही आहे आपली मुगाची उसळ, 1 वाटी दही पण घेतलेलं आहे आणि ते दहीसुद्धा मी घरीच तयार केलेलं आहे, आणि ही आपली पत्ताकोबीची भाजी आणि पोळी। आजचा माझा स्वयंपाक कसा झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। सर्व काम आवरून झालं, जेवणही झालं आणि आता माझ्या सासूबाईंचे ब्लाऊज शिवायचे आहेत। ब्लाऊज शिवायला बसले पण मशीनचा बेल्टच तुटला। लॉकडाऊनमध्ये पण बेल्ट तुटलेला होता, त्यामुळे ही अशा प्रकारे घरी दोरीचा करून बेल्ट मशीनला लावलेला होता आणि आता परत आम्ही असाच बेल्ट तयार करून घेतलेला आहे। अगोदरचा जो बेल्ट होता
दोरीचा, तो मला माझ्या वडिलांनी करून दिलेला होता आणि हा आताचा माझ्या मिस्टरांनी केलेला आहे। बेल्ट छान तयार झालेला आहे आणि आपली मशीन चालू झाली। सर्व ब्लाउज शिवून झालेले आहेत, अगोदरचे शिवलेले आहेत, ते फिटिंग करण्यासाठी दिलेले होते, लूज झाले त्यामुळे त्यांनी फिटिंग करण्यासाठी पाठवले। तीन ब्लाउज आईंचे आहेत आणि एक माझं, माझ्या ब्लाउजचं थोडंसं काम बाकी होतं, तेही मी आता करून घेतलं, बेल्ट नव्हतं त्यामुळे ते राहिलेलं होतं। आजचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।